आणि नाद असल्यानंतर मी त्या वेळेला फक्त जायचो बांधावरती बसायचो आणि मैदान बघायचो. ज्या वेळेला मी दहावी नापास झालो, दहावी नापास झाल्यानंतर परीक्षा देत असताना एक अंगात कला पाहिजे, कलेशिवाय म्हणजे जीवन जगू शकत नाही. कला असल्यानंतर माणूस उपाशी मरू शकत नाही. महिन्यातील 26 दिवस केलेला आहे समोर. माणूस असा दुईतोंडी गांडूळ लागत म्हणतात का नाही, माणसाला चांगलं पण बघवत नाही आणि वाईट पण बघवत. जी जोडी एक नाही की आतापर्यंत नाही कुठलीच जोडीला तिची त्या जोडी बरोबर गणना करू शकत नाही आपण. बर, आपण काय काय जे सुनील मोरे साहेब जे काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे संबोधन विशेषण लावत असतात तर ती घेऊया आणि तुम्हाला कुठली बैल आठवतात ते सांगा. पहिल्यांदा तुम्ही म्हणता निर्विवाद वर्चस्व, कुठला बैल आठवते कुठली निकाल निकाल तुम्ही म्हणता कुठला कुठला बैल सांगा. पब्लिक न पळणारा बादशाह कुठला बैल, ज्या बैलाची गुटी सगळ्यात म्हणजे फास्ट आणि सगळ्यात म्हणजे आपण शेजारचा बैल हलवणार अशी कुठला बैल सांगा. सगळ्यात मारखा बैल कुठला तुम्ही बघितला त्याला त्याची दहशत होती मारण्यात असं. तुमची आवडची मैदान कुठली बैलगाडी क्षेत्रातली आत्ता काय झाले. मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा, त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. या व्यक्तीने बैलगाड्यांच्या शर्यती बोलत्या केल्या आपल्या सहज भाषेतून आणि सहज समालोचनातून. काय नाव आहे? हा पहलवान म्हणून आहे. हा वय किती आहे? वय आता 1-6 वर्ष झालेत. लात मारते लातलाच मार्क आहे तो, बाकी काही नाही. आणि पलीकडचा मार्क हा लाडू म्हणून आता घेतलेला आहे. आपला हा 25 नंबरचा बैल आहे. सुलतान म्हणून 24 होता, हा 25 आहे. दोन विकले आणि हा 28 आहे आपल्याकडे आपल्या दावणीला. हे मैदानाचं रेकॉर्ड ठेवायला लागतं जेणेकरून ॲडव्हान्स जे मैदान जे घेतात मैदान त्याचं सगळं माझ्याकडं काय होतं डायरी मी बनवलेली आहे. त्या डायरीमध्ये माझं सगळं लिखापड असतं आणि ते ॲडव्हान्समध्ये मैदान मी घेऊन त्यांची तारीख अशी बुक करून ठेवत असतो. भेटूया आज मग बैलगाड्यांच्या शर्यतीतील बुलंद आवाज असणाऱ्या सुनील मोरे पेडगाव यांना आणि जाणूया बरंच काही. मित्रांनो आपण बैलगाड्याच्या वेगवेगळे विषय घेण्याचा प्रयत्न केला पण एक विषय आहे मित्रांनो तो विषय घेतल्याशिवाय बैलगाड्याची परंपरा पूर्ण होऊच शकत नाही. जर बैलगाड्यांच्या शर्यती बोलत्या कोणी केल्या ह्याचं उदाहरण असेल तर सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आत्ता ज्यांचं नाव चर्चेत आहे समालोचक सुनील मोरे. आज सगळं त्यांच्या कुंडा जाणूया, हे समालोचन कसं केलं, सुरुवात कशी झाली, त्यांच्या आवडीची बैलं कुठली, तर आपण वळूया सुनील मोरे यांच्याकडे. नमस्कार सुनीलजी. नमस्कार. आत्ता काय सुनीलजी चालू आहे? आत्ता लंपी आजार आल्यामुळं थोडंसं बैलगाडी शर्यतीला थोडासा ब्रेक लागलेला. सरासरी 3 ते 4 महिने जातील सुरळीत व्हायला. सुरळीत झाल्यानंतर आता लसीकरण चालू आहे. लसीकरण चालू संपल्यानंतर परत एकदा या शर्यतीचा नाद परत एकदा घुमणार आहे. बर, आता तुम्ही लंपीचं उदाहरण घेतलं पण त्याच्या अगोदर जेव्हा आपण ज्यावेळेस बैलगाड्या चालू होत्या तर साधारण तुम्ही बैलगाडी उठल्यापासून शर्यत बंदी जी होती ती उठल्यापासून किती ठिकाणी सूत्रसंचालन केलं? जवळजवळ आता बैलगाडी शर्यती आणि मोरे हे समीकरण झालेलं आहे. मोऱ्यांचं एक पहिल्यापासून मत आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील सर्व
माणूस असो, पब्लिक असो किंवा प्रेक्षक असो किंवा बैलगाडी मालक, या सर्वांचं त्या मोऱ्यांच्यावरती प्रेम आहे. कारण मोरे हा माणूस असा आहे, निस्वार्थी मान आहे. बरोबर. त्यामुळं जिथं मैदान असेल तिथं हा मोरे असतो. फक्त काय होतंय, काही वेळेला एका दिवशी दोन तीन मैदान असतील, त्यावेळेला फक्त एखाद्या मैदानाला चुकतो, नाही तर कंटिन्यू टोटली सगळी मैदानाला मी आहेच. मला वाटतं तुमचा विक्रम आहे. महिन्यातील किती दिवस तुम्ही समालोचन केलेलं आहे? महिन्यातील 26 दिवस केलेलं आहे समालोचन. क्या बात आहे मित्रांनो. म्हणजे मला वाटतं एखादा आय टी इंजिनियरपेक्षा ह्यांच्या एवढं बिझी कोण नसणार. सगळ्यात बिझी आत्ता बैलगाड्यांच्या क्षेत्रात असो किंवा बाकी क्षेत्रात असो, सगळ्यात बिझी मला वाटतं तुम्ही असाल. तर ह्याची सुरुवात कधी झाली सुनीलजी? सुरुवात सरासरी 1996-97 साल असेल. त्यावेळेला एक मैदान पेडगावला मी स्वतः आयोजित केलं होतं. एक सुरुवात केली होती मैदान. त्यावेळेला 5000 रुपयाला 5000 एक नंबरचं बक्षीस होतं. 5, 3, 2 आणि त्यावेळी डिपॉझिट होतं 100 रुपये. त्यावेळी मी वैयक्तिक एकट्यानं मैदान घेतलं होतं आणि ते मैदान असं झालं होतं की पंच पण मीच, पुकारणार सुद्धा मीच आणि फक्त खाली झेंडा पाडणार एक फक्त तेवढा एक जण होता. एकट्यानं मी सगळं टोटल मैदान पूर्णपणे 4:30 फायनल घेतला होता. तेव्हापासून जी माझी सुरुवात झाली. 1-2 मैदान मी माझी वैयक्तिक झाल्यानंतर माणसांचा बघण्याचा दृष्टिकोन असा गेला की हा एकटाच माणूस आहे आणि सगळं करतोय, निकाल पण देतोय, पुकारतोय पण, माणसं मागं पण सारतोय आणि मैदान मेन म्हणजे उजाडा 4:30 मैदानाचा फायनल होतोय. त्यामुळे पहिल्यांदा माझ्या जीवनात एक असं मैदान आलं. पारेकरवाडी म्हणून आहे आटपाडीमधील, त्या ठिकाणी मला पहिल्यांदा आमंत्रित केलं होतं या म्हणून तुम्ही. बर. मी असंच गेल्यानंतर मैदान ते म्हणले आमचं मैदान एका दिवसात कधी फायनल होतच नाही. बर. तर ते म्हणले तुमच्या पद्धती तुम्ही तेवढं मैदान मॅनेज करा. तर त्यावेळेला म्हणजे जुनी जाणती लोक होती. त्यावेळेला म्हणजे पॅन्ट विशेष नव्हता, सगळी धोतरवाले आणि साजरा म्हणतात की नाही त्या पद्धतीत सगळी माणसं जुन्या विचाराची माणसं होती. ती मैदान माझ्या ताब्यातीने पूर्णपणे दिल्यानंतर मैदान मी चालू केलं. चालू केल्यानंतर 3 त्यांचं बरोबर फायनल झाला. फायनल झाल्यानंतर त्या गावानं मला बक्षीस स्वरूपात त्यावेळेला 350 रुपये मला त्यांनी मानधन दिलं होतं आणि संपूर्ण पोशाख करून माझा त्यांनी सत्कार केला. तिथून माझी या समालोचनाला सुरुवात झाली. त्यावेळेस तुम्ही कितवीत होता, किती वर्षाचा होता साधारण? त्यावेळेला माझी 10वी नापास झालो होतो आणि परत दुसऱ्या फॉर्म साठी मी फॉर्म भरला होता परीक्षेसाठी. बर. तुम्ही बैलगाड्याच्या अगोदर काय काय करायचा? मी ऐकून आहे तुम्ही इलेक्ट्रिशियन होता, डिप्लोमा केला, काय काय करायचा? ज्यावेळेला मी 10वी नापास झालो, 10वी नापास झाल्यानंतर परीक्षा देत असताना एक अंगात कला पाहिजे. कलेशिवाय म्हणजे जीवन जगू शकत नाही. कला असल्यानंतर माणूस उपाशी मरू शकत नाही. त्यावेळेला 10वी नापास झाल्यानंतर मी मोटर रिवाइंडिंग शिकायसाठी सातारला गेलो होतो. तिथं मोटर रिवाइंडिंग शिकलो. मोटर रिवाइंडिंग शिकल्यानंतर त्यावेळेला मी परत 10वी पास झालो. पास झाल्यानंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोमा केल्यानंतर चिपळूणला कंपनीत कामाला लागलो होतो, जॉबला. तिथे एकदम व्यवस्थित होतो पण ते केमिकलची कंपनी असल्यामुळे एक वर्ष एक दिवस असं झालं की तिथे गॅस लिकेज झाला आणि गॅस लिकेज झाल्यानंतर ते आता 2 मयत झाले आणि तिथे भ्या खाल्ल्यानंतर जे वर आलो आणि वर आल्यानंतर या बैलाच्या प्रवासात आलो. ते अखंड बैलाचाच प्रवास चालू आहे. म्हणजे बरं झालं तुमचा जॉब सुटला, नाही तर बैलगाडीचे शौकीन आहेत त्यांना एक चांगला समालोचक मुकला असता. मला सांगा आता तुमच्या बैलगाड्या करिअरकडे नेतो. तुम्ही ज्यावेळेस पुकारायला सुरुवात केली, पण हे पुकारण्याचं किंवा हे तुम्हाला कधी सुचायला लागलं? तुम्ही अगोदर भाषण वगैरे काय करायचं? नाही, भाषण वगैरे काहीच करत नव्हतो. फक्त असं जायचो मी मैदानला एका बांधावरती बसायचो आणि संपूर्ण मैदान बघायचो. पण त्यावेळेला म्हणजे जे गावातला जो प्रतिनिधी असायचा तो पुकारायचा, फक्त गाड्यांची नावं वगैरे पुकारायचा. पण ती जो कोणाचा बैल आहे, आता मला ते खाली बांधावर बसून मला कळायचं की बाबा हा हा येळगावकरांचा बाजा पळाय निघालाय. पण ती त्यावेळेला अनाउन्समेंट केलं जात नव्हतं की बाबा हा बैल कोणाचा आहे, तो बैल कोणाचा आहे. मी ती बांधावरती बसून ते सगळ्या मैदानाचा अभ्यास केला आणि मला टोटली बैलांचा त्यावेळेला अभ्यास चालू झाला की हा बैल कोणाचा, हा बैल कोणाचा, हा बैल कोणाचा. त्याच्यापासून मग सुरुवातच झाली आपली. बरोबर. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पुकारता त्यावेळेस फक्त तुम्ही गाडी पुकारत नाही तर तुम्ही इतिहास सांगता की कुठला बैल कधी पळतो, ह्या मालकाचा इतिहास काय. तर हे इतिहास आता अपडेट राहणं तुम्ही कसं राहता? पूर्ण आता नवीन बैल कुठली, पैरा कुठला, हे तुम्ही अपडेट कसं राहता? अपडेट काय झालंय, आता संपूर्ण बैलगाडी क्षेत्रात
त्यातला लहान असो मोठा असो सर्वांचा प्रवास हा माझ्या बरोबर आलाय. त्यामुळे प्रवासात आल्यानंतर काय होतं, समजा जुना बैल पळत होता यळगावकरांचा, उदाहरणार्थ बाजा पळत होता, बाजानंतर त्यांनी एक बाजा थोडासा रिटायर झाल्यानंतर त्यांनी महाराज घेतला. त्यांचं कसं आलं, टोटल त्यांनी घेतल्यानंतर आपल्याला लगेच कळालं की हा हा यळगावकरांचा महाराज आला. त्या असं म्हणजे त्याचा बायोडेटा हा त्याच पद्धतीत चालू झाला. बरं, तुम्ही हे उदाहरण सांगताय, मला सांगा ज्यावेळेस तुम्ही पुकारता त्यावेळेस असतं स्टॅमिना, मला वाटतंय सकाळपासून तुमचं निकालापर्यंत, म्हणजे तुम्ही अक्षरशः जे सगळे प्रेक्षक असतात ते घरापर्यंत पोहोचवता आणि तुमचं तोंड बंद होतं, काय सांगाल हा स्टॅमिना ही एनर्जी कुठनं येते? स्टॅमिना म्हणजे काय झालं होतं, स्टार्टला मला हा रक्तातलाच नाद आहे आणि नाद असल्यानंतर मी त्यावेळेला फक्त जायचो बांधावरती बसायचो आणि मैदान बघायचो. पण ज्या वेळेला मला माईक माझ्या हातात देऊन काही गावात गेल्यानंतर माईक माझ्या हातात दिल्यानंतर मला जो आनंद मिळतो, म्हणजे मी तो मला खालती बसून जो आनंद मिळत नव्हता तो मला वर वर बसून सगळं टोटल हे करायला होतं, त्याच्यामुळे जो आनंद मिळतो तो आनंद म्हणूनच मी बैलगाडी शर्यतीसाठी हे केलेलं आहे. आता तुम्ही महाराष्ट्रातील असं कुठलं गाव नाही तिथं सुनील मोरेजींनी पुकारलं नाही, तर मला सांगा अशी कुठली कुठली गाव आहेत की तुम्हाला तिथं पुकराय आनंद येतो, मजा वाटते आणि प्रेक्षक कुठले आहेत असे उत्साह पूर्ण तुम्हाला प्रतिसाद देतात, असं कुठलं सांगाल? प्रेक्षक म्हणजे काय झालंय, टोटली अखंड महाराष्ट्रामध्ये जिथं मैदान असेल तिथं मोरे असतो आणि मोरे आल्यानंतर खास आवर्जून अशी माणसं पण आहेत माझी चाहती आहेत की मोरे आज तिथे आहेत म्हणले आपण गेलं पाहिजे, अशी नुसत्या आवाजावरती फिदा होणारी सुद्धा माणसं आहेत. आणि ते गेल्यानंतर उदाहरणार्थ मी आता ह्या वेळेला कोकण इंदकेसरी म्हणून कोकणात आयोजित केलं होतं मैदान, त्यावेळेला मला तिथं आमंत्रित केलं होतं. ते आगळं वेगळं मैदान म्हणजे ते अभूतपूर्वमध्ये तिथं नाही, कोकण हिंद केसरीचा किताब त्यांनी त्यावेळी तिथं आयोजित केला होता आणि ते टोटल संपूर्ण मैदान माझ्या हातात दिल्यानंतर ज्यावेळेला मी माईकला सुरुवात झाल्यानंतर तिथली जे प्रेक्षक आहे, कारण माझं त्या कोकणामध्ये पहिल्यांदाच माझी एंट्री होती, ज्यावेळेला मी नुसतं अनाउन्समेंट चालू केल्यानंतर जी प्रेक्षकांची जी आदा होती नुसता म्हणजे जे क्रिकेटमध्ये त्याचा कालवा गोंधळ तसा तो कालवा गोंधळ अखंड फायनल होस्ट पर्यंत चालू होता. बर, म्हणजे समालोचनाला बैलगाड्यांचं समालोचन जे होते ना त्याला एक प्रकारचं ग्लॅमर कोणी दिलं तर सुनील मोरेनी. आता पिढी तयार होते तुमच्या मागं, पण मला सांगा ती पिढी होताना नक्की काय काय पाळावं समालोचन करताना, तुमची एक शैली आहे ती शैली काय काय फॉलो करतात, तर काय सांगाल याच्याविषयी काय सांगाल? माझं एक आता असं मत आहे जी नवीन आता पिढी तयार व्हायला लागली, ज्यावेळेला या बैलगाडी क्षेत्रात पहिल्यांदा समालोचक म्हणून मी पहिल्यांदा उतरलो, मी उतरलो म्हणजे काय झालं, एक मला छंद म्हणून मी ते नाद स्वीकारला गेला. पण आता काय परिस्थिती झाली, आता जी मुलं उतरतात त्याच्यात ते एक बिझनेस म्हणून वगैरे उतरतात, पण त्याला ते बिझनेस म्हणून जर जे पुकरत असतील का नाही तर ते योग्य नाही. काय होतंय माहितीये का, सर्व बैलगाडी मालकांना समान न्याय समान हक्क मिळावा ही एक माझी पहिल्यापासून भावना आहे ना, आता सुद्धा भावना आहे की कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होता कामा नये किंवा पार्सलिट होता कामा नये. ह्या पद्धतीत ही जे आता समालोचक नवीन झालेले आहेत नाही त्यांनी सुद्धा त्याचाच आदर्श घेऊन पुढे त्या पद्धतीत चाललं पाहिजे. बरं, आता थोडं सगळ्या प्रेक्षकांना जी ऐकाय उत्सुकता आहे, तुम्ही आता बैलगाडीची बंदी शर्यत उठली आणि आता सगळ्या बैलगाड्या जवळनं बघताय, तर ठळक ठळक कुठले तुम्हाला बैलगाड्या पुकराय मजा येते असं कुठली सांगाल नाव? ठळक ठळक आता काय झालं, एक जवळजवळ 6 ते 7 वर्ष बंदी होती, 6 ते 7 वर्ष बंदी उठल्यानंतर मैदान चालू झाली, मैदान चालवल्यानंतर पहिल्यांदा पुशेगावचं मैदान झालं आणि पुशेगावपासून सुरुवात झाली. त्यावेळेला काय झालं, जे काही जे जुने नामांकित बैलगाडी मालक होते ज्यांच्या रक्तात म्हणजे हा बैलगाडी शर्यतीचा छंद होता त्यांच्या फक्त दावणीला बैल होते, म्हणजे फक्त त्यांनी सांभाळले होते की बाबा आज शर्यती चालू होतील उद्या शर्यती चालू होतील, म्हणजे मोजकेच बैल फक्त व्यवस्थित होते, बाकीची बैल संपलेच जमा होते. एक माझ्या मते एक सरासरी 20 ते 25% फक्त बैल शिल्लक होता. त्यातून जे जुनी बैल होते त्यावेळेला आता टॉपला तुम्हाला सांगतो भारत चीन सुंदरची गाडी पळायला, त्यांच्यानंतर आता महेव्या पळतोय बागड पळतोय सुलतान, जो सुलतान माझाच होता पण तो सुलतान बंदीच्या आधी सुद्धा जे पुशेगावचं मैदान झालं त्या त्या बंदी झाले तेव्हापासून तो बैल पळतोय अखंड, मला माझ्या मते एक 12 वर्ष तो बैल मैदानात पळतो. तो मैदानात आल्यानंतर तो अंगात एक वेगळाच असा जोश होतो की बाबा माणसांना सुद्धा कळता सरासरी 12 वर्षाचा बैल अजून सुद्धा मैदानात पळतो. बरोबर, तुम्ही आता सुलतानचं उदाहरण सांगताय, सुलतान सुनील मोरे यांचा बैल होता, आत्ता विनायक शेट लेंगरे यांच्याकडे आहे, तर मला न्यायचे तुमच्या बैलगाडे जे पुकरणं झालं पण बैल सांभाळणं यांच्याकडे न्यायचे, तुमच्याकडे कुठली कुठली अशी ठळक बैल झाली पडणारी? ठळक बैल झाली म्हणजे माझ्याकडे पहिल्यांदा मी एक आमदार म्हणून बैल घेतला होता स्टार्टला,
तो बैल मी इथून सुरपकानवाडीमधून 1,000 रुपयाला किमतीला बैल तो आणला होता. आणि आणल्यानंतर गावी आणल्यानंतर गावातली जी जाणकार व्यक्ती होती, जे नादातली माणसं होती, ते म्हणले 5,000 रुपयाचं वासरून तुम्ही 10,000 रुपये त्याला कसे काय दिले. ते थोडस मला म्हणजे कॉम्पिटेटिव्ह झालं की याच्या आपण बैल घेतलाय 10 लाख आणि ते म्हणतात 5 लाख घ्यायला पाहिजे. मग मी लगेच दुसऱ्या दिवशी सांगोलीच्या बाजारला गेलो, तिथून 12,000 रुपयाचा मी खोंड घेतला. 12,000 खोंड इथं आणल्यानंतर विचारलं मला कितीला तुम्ही खोंड आणला, तर मी म्हणलं 7,000 रुपयाला खोंड आणला. एवढा स्वस्त हो म्हणले, एवढा स्वस्त. म्हणजे कसं होतं माहितीये का, माणूस असा दुई तोंडी गांडूळ आगात म्हणतात का नाही, माणसांना चांगलं पण बघवत नाही आणि वाईट पण बघवत नाही, त्या पद्धत ते चालू आहे. आता तुम्ही बंदीच्या काळात एक विक्रमी किमतीचा बैल विकला, काय ती कहाणी काय होती आणि त्याची किंमत किती आलेली? किंमत मी त्याची म्हणजे जाहीर करू शकत नाही, कारण त्या किमतीची म्हणजे मी किंमत त्याला देऊ शकत नाही त्या बैलाला. बरोबर. ते ज्या फक्त माझ्या एक डोक्यात होतं की बैल माझ्या दावणीला, तो मी आतापर्यंत 23 बैल माझ्या दावणीला होऊन गेले, तो 24वा बैल होता माझ्या दावणीला. सुलतान बैल. हा सुलतान हा 24वा माझ्या दावणीचा बैल होता. मी एक 9 महिन्याचं वासरू आणलं होतं, ते खरेदी केलं होतं मेहमानगडापासून, पण त्याची हिस्ट्री जर ऐकली की नाही, तो बैल पळायच्या लायकच नव्हता. बर. ज्यावेळेला मी खरेदी केल्यानंतर टेम्पोत भरला, टेम्पोत भरल्यानंतर तो खोंड बसला लगेच तिथं, उठलाच नाही तो तिथं टेम्पोत, उठलाच नाही, बसूनच आला. बसून आल्यानंतर म्हणलं चला असू द्या, काय नाही काहीतरी होईल. आणला इथं दावणीला वगैरे बांधला, त्याला चालवाय शिकवायला गेल्यानंतर तो जो खाली यायचा पण पायच पुढे घ्यायचा नाही, त्याला मारलं काय केलं तरी त्याला म्हणजे त्याची इच्छाच नव्हती की बाबा चालायची सुद्धा इच्छा नव्हती. पण थोडस म्हणतात की नाही, पहिलवान तयार कराय थोडंसं कष्ट लागतं, त्या पद्धतीत आपण त्याला कष्ट घेतलं. कष्ट घेतल्यानंतर तो थोडासा चालायला लागला, चालायला लागल्यानंतर थोडासा असा पळवा गेला तर पळायचा फुल, पण असा टेम्पो वगैरे काय बघितलं की तो बसायचा. बरोबर. त्याला इतकं परिश्रम घेतलं की तो परत एक दिवस असाच पळवायला इथं चालवत नेला मी पेडगावपट्टीला, तिथे इतका पळाला की बेफाम पळाला. म्हणजे मला त्याचं पुढलं करिअर दिसायला लागलं की बैल आतापर्यंत पळतोय, मी बैल बघतोय त्याचे टॉपर बैल पळतोय. फक्त त्याची एक खोड होती की त्याला टेम्पो असा बघितला भरायला आला की तो बसायचा खाली, उठायचाच नाही. मग त्याला प्रयत्न केल्यानंतर तो उठायचाच नाही. मग परत मी त्याला म्हणलं चला विकून टाकू, म्हणलं ठेवून काहीच उपयोग नाही, कारण ते चाल टेम्पोकडे चालतच जायना झालाय. त्याला मी लय विक्रीचा प्रयत्न केला, पण ते म्हणतात का नाही, त्याचं आपल्या दावणीलाच करिअर घडायचं होतं आणि माझं नाव महाराष्ट्राला कळवून द्यायचं होतं की बाबा सुनील मोरे कोण हा त्याला करून द्यायचं होतं. मग एक दिवस असाच योग आला, गावातून एक बैल आणला मी, त्याच्या जोडात उभा केला आणि इथूनच त्याला जोडात न्याला, टेम्पोत घातला. टेम्पोत घातल्यानंतर पहिल्या टर्नला थोडासा असा बैल वळला, त्या बैलाला तुडवलं गेला, तुडवलं तो उठला, तो आज तागाय तो बसलाच नाही आणि त्यानं मागं वळून सुद्धा बघितलं नाही, अखंड. बरोबर. हे सुलतानचं सांगताय, एवढ्या फॉर्म मध्ये असताना तुम्ही विकला, कारण मला ज्यावेळेस मी बैलगाड्या बघायला जातो त्यावेळेस तुम्ही नेहमी सांगता की बैलांचा ज्यावेळेस सुवर्ण काळ असेल आणि एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर त्यांना तो विकला पाहिजे. काय सांगाल ह्याच्याविषयी? जाणीवपूर्वक जे गरीब शेतकरी असतात त्यांच्याकडे पाळणारे बैल आहेत आता, काय सांगाल त्याच्याविषयी? काय होते माहितीये का, हे बैलगाडी क्षेत्र असं आहे, नुसते आशेवरती जगणारे बरेच माणसं आहेत. एक 2 मैदानं झाले की 3 मैदानात तो गुलालात राहतो, परत 5 मैदानं शांत राहतो, परत म्हणजे त्याचं जर हिस्ट्री जर काढली, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आमच्या शेजारीची एक जण असा होता, बुवा म्हणून होता, त्यानं माझं नाद बघून एक खोंड आणला होता. खोंड आणल्यानंतर खोंड तयार करायला सुरुवात केली आणि त्याची परिस्थिती अशी होती की त्याला काय काम केलं तरच तो बैल त्याला पळवायच्या, म्हणजे त्याचे पैसा नसल्यामुळे काय करायचं, तो धान्य वगैरे विकायला लागला आणि तो बैल पळवायला लागला. त्यानंतर त्यांची मंडळी मला येऊन बोलली की अहो बघा ना तुम्ही सांगा थोडंसं, म्हणले ते काय करते धान्य विकतात आणि मग बैल पळवायला नेतात. पण त्यांना मी बोललं नाही बरोबर योग्य नाही की बाबा घर म्हणजे म्हणतात की नाही, ह्याच्यामुळे म्हणलं तुझ्या घरा कौल पण राहायचं नाही, तू नाद आपला बंद कर. नाही म्हणले मला नाद करायचंच आहे, नाद करायचंच आहे. मग ते अशी परिस्थिती आहे की ते माणूस तो त्याच्या आहारी गेल्यानंतर मग ते बेकार परिस्थिती आहे. म्हणजे खूप चांगलं उदाहरण सांगतात सुनीलजी, ज्यावेळेस पळतून जर आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर मी काय काय हरकत नाही. कसं होतंय, लक्ष्मी येऊन पण बघते आणि जाऊन पण बघते. माझी परिस्थिती तुम्हाला तेच सांगतो, ज्यावेळेला मी आमची वडील शेतकरी असल्यामुळे एकदम सामान्य कुटुंबात मी जन्माला आलो, ज्यावेळेला मी 10वीत होतो त्यावेळेला मला पाय चप्पल सुद्धा नव्हती. म्हणजे माझी परिस्थिती ते लेवलची नव्हती की बाबा मी बैल असे जाऊन पळवू वगैरे, ही माझी परिस्थिती नव्हती. एक देवायोगाने म्हणतात का नाही, एक लक्ष्मीच्या स्वरूपात तो बैल माझ्या दावणीला आला
आणि त्या बैलाने मला जे दिवस धावले फक्त ते कसं होतं माणसांचं एक काय कायचं मत असतं की बाबा एखाद्याच्या धावणीला बैल येतो आणि तो कामापुरता त्याचा वापर करतो आणि बैल विकतो तसं काही नसतं लक्ष्मी येऊन पण बघते आणि जाऊन पण बघते त्याच पद्धतीत त्या सुलतानचं झालं माझ्याकडे बैल आल्यानंतर माझी जी घरची परिस्थिती होती की त्या बैलाला मी अखंड असा सांभाळू सुद्धा शकलो नसतो की बाबा माझ्याकडे त्या पद्धतीत आर्थिक परिस्थिती सुद्धा माझी नव्हती की बाबा त्या बैलाला मी खायला घालू शकतो वगैरे काय त्यामुळे मला तो बैल द्यायला लागला म्हणजे थोडा आर्थिक गणिताचा विचार केला पाहिजे आणि मला वाटतं की त्या बैलाचं जर भविष्य एखाद्या चांगल्या माणसाकडे होत असेल तर द्यायला काही हरकत नाही आपल्याकडे हेळसांड होण्यापेक्षा. आता तुम्हाला इंटरेस्टिंग सब्जेक्टकडे नेतो हा विषय खूप जणांना माहिती की तुम्ही सगळं पुकारत असता काय काय वेळेस अनुचित प्रकार होतो पण काय काय वेळेस ती तुम्हाला बोलता येत नाही तर हे कसं तुम्ही साधता नक्की समालोचन करताना. समालोचन करत असताना काय होतं हे प्रेक्षक वर्ग असा आहे की त्यांना दोन्ही बाजू माहीत नसतात एकच बाजू म्हणजे माहीत असते किंवा पुढची किंवा समजा गाड्या खालून सुटत असते वर निकाल असतो फक्त ते फुलजीचे प्रेक्षक आहेत त्यांना माहित असतं बाबा आणि हा निकालात ती गाडी बसली बरं का ती बसली नाही पण ज्या वेळेला खालनं गाड्या सुटतात म्हणजे अंतर आहे एक सरासरी नाही म्हटलं तर 1000 फुटाचं अंतर आहे खाली खाल्ल्यांना दृष्टी नसते की बाबा तिथं काय अन्याय झाला आणि इथं काय अन्याय झालाय त्याचा ताळमेळ घालत असताना ज्या वेळेला मी स्टेजवर असतो स्टेजवरनं गाड्या सुटल्यानंतर एखादी गाडी फॉल होते फॉल असू होऊन सुद्धा पुढं ती गाडी कासऱ्यानं बसते आणि काही वेळेला पण त्या गाडीला निकाल देतात जी फॉल असून त्या गाडीला निकाल देतात म्हणजे जी रितसर पळते तिला निकाल दिला जात नाही त्यावेळेला मी थोडंसं सांगतो की बाबा पंचांना ती गाडी फॉल आहे आणि ह्या पद्धतीत ही गाडी बसलेली आहे ती थोडंसं कमिटी बी सुद्धा थोडंसं ऍडजस्टमेंट करते. बरोबर तुमचं प्रामाणिक असणं हेच काय काय जे बैलगाडी मालक आहेत जे ड्रायव्हर आहेत त्यांना फायदेशीर ठरतं. पण त्याच्या जोडीला अजून एक प्रश्न येतो आपली एखादी तुमची एखादी फेवरेट गाडी असेल तर कधी असं होतं का की म्हणजे आपण ज्यादा सांगून बसलो किंवा ज्यादा माहिती सांगितली एखाद्या अन्याय झाला असं कधी झालंय का नाही झालं तर असं तुमच्या बाबतीत कधी होतं का म्हणजे असं नाही. मोरे जो तुम्हाला सांगतो समीकरण मोरे हा बैल मालक आहे पहिल्यांदा बैल मालक आहे आणि त्यानंतर एक समालोचक आहे. माझ्या पण धावणीला बैल आता हे जी मागं दोन बैल आहेत माझी अखंड म्हणजे माझी बैल चालूच असतात पण मी काय करतो मला एक एखाद्याचं म्हणजे वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही आणि उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो समजा मी आता एक मैदान पुकारायला गोरसाळ्याचं मैदान पुकारतोय आणि तिथं पुकारत असताना समजा माझा बैल जर पहिलवान तिथं जर पळायला आला आणि पळाय आल्यानंतर तो जरी मधून त्या नशिबाने जरी चिठ्ठी त्याची निघाली मधून जरी पळायला लागला तरी माणूस काय बोलतो की बाबा तो मोरे वर आहे त्याच्यामुळे बैल मधन पण म्हणून असला मी बैल सुद्धा धावणीला बांधून ठेवतो जिथं मी पुकराय असेल तिथं माझा बैल सुद्धा नेत नाही त्यामुळे ह्याचा त्याचा काय कोणाचा काही विषयच कधी येत. मला वाटतं हेच प्रामाणिकपणा असण्यामुळं जे तुमचं वैयक्तिक मैदान पेडगावचं मैदान घेतात ते महाराष्ट्रात ऐतिहासिक होतं त्या मैदानाविषयी काय सांगाल. मैदानाची परंपरा अशी आपण चालून ठेवली मी रोज मैदानं बघतो रोज प्रत्येक मैदानात गेल्यानंतर तिथे जी वशिलीबाजी होते जी तोंड बघून गाड्यांमधून खेळवणे हा जो प्रकार आहे किंवा खालून गाड्या झेंड्यावरती गाड्या सोडून देणे हा जो प्रकार आहे तो सामान्य बैलगाडी मालकांना न्याय मिळत नाही ते न्याय मिळवून द्यायचं काम फक्त मी करत असतो. बरोबर. आता हे सगळं आपण प्रवास ऐकतोय सुनीलजी. आता मला थोडं गंभीर समस्या बैलगाड्याच्या काय काय समस्या आहेत काय काय मुलं सगळं सोडून इकडं वळतात आणि करिअरच्या अक्षरशः तुम्ही म्हणत होता तुम्ही एक वेगळा पैलू निवडला समालोचन काय काय मुलं ह्या नादाकडे अतिशय शाळा वगैरे सोडून इकडे येतात काय सांगायचं नाही ह्यांना काय सांगायचं नाही हा बिझनेस म्हणून करणे योग्यच नाही हा छंद म्हणून जो हा छंद जोपासतो की नाही तो फक्त हा नादात टिकून राहतोय जो बिझनेस म्हणून करतोय त्याचा उपयोगच नाही. बिझनेस नाही हे छंद म्हणून बघितलं पाहिजे काय बात आहे. आता मला हे सांगा तुम्ही तुमचं जे पेडगावचं मैदान असतं त्यात वैशिष्ट्यपूर्ण असते 1 रुपये प्रवेश फी आणि आता तुम्ही बघताय एक प्रकारचा तुम्ही म्हणता बिझनेस झालाय बाजार झालाय प्रवेश फीद्वारे बी बिझनेस केला जातो काय सांगाल त्याच्याविषयी. त्यांना प्रवेश फीबद्दल माझं एकच सांगणं आहे की बैलगाडी मालकांना खरा या म्हणजे बैलगाडी मालक जो बैल पळवत असतो तो एक सामान्य शेतकरी आहे आणि ती सामान्य म्हणजे सामान्य शेतकरी पण या बैलगाडी क्षेत्रात बरेच जण आहेत एक सरासरी 80% शेतकरी आहेत आणि 20% जर धरले तरी उद्योगपती वगैरे बिझनेसमॅन वगैरे याच्यात आहेत 20% म्हणजे ते 20% भरू शकतात पण हे 80% ती प्रवेश फी भरू शकत नाहीत लय तर ते करू शकतील की 1-2-4 मैदान ते प्रवेश फी भरू शकतात म्हणजे आमाप म्हणजे सरासरी 15,000 रुपये जरी बक्षीस असलं तरी 1,000 रुपये प्रवेश फी राहते त्याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी हे आम्ही पेडगावचं जे मैदान मी माझ्या वतीने 21-6 मैदान आयोजित करतो 1 रुपया प्रवेश फी नाममात्र ठेवतो आणि मैदान सरासरी
आपलं 9 मैदान चालू होतं. एक आता फुल्या वेळेला सरासरी 9:30 वाजता पूर्णपणे आपण प्रवेश बंद करणार आहे. 9 एक रुपया म्हणजे कडपर्यंत सर्व बैलगाडी मालकांना 1 रुपयाच प्रवेश आपण ठेवणार आहे. तुम्ही सांगता बऱ्याचशा गोष्टी. आता समालोचनाकडे नेतो. ज्यावेळेस तुम्ही समालोचन करता त्यावेळेस तुमची तयारी कशी असते? मागाशी बघितलं तुम्ही सगळ्या गोष्टी अगोदर लिहिता वगैरे, पण तयारी कशी असते? म्हणजे काय वेगळं बोलायचंय का तुम्ही अचानक बोलता कॉन्टिन्युअसली कसं असतं ते? अचानकच माझ्या तोंडून एखादा बैल जर पुढे आला ना तर बैलाचा टोटल बायोडेटा माझ्या म्हणजे त्यावेळेला टूप पेटते की नाही, त्यावेळेला बैल बघितल्यानंतर माझी टूप पेटत असते. त्या पद्धती असा माझा अभ्यास वगैरे काही नाही की बाबा हा बैल येत असं नाही, ती चालू मध्ये माझा म्हणजे टोटल तो अभ्यास होतो. आता इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आता एखादा आपण बोललो तरी घासा बसणं आवाज बसणं तर तुमच्या बाबतीत होतं का ते? कारण तुम्ही 26 दिवस पुकरत होता, होतं का तुमच्या बाबतीत ते? नाही, ते कसं झालेलं माहितीये का, एक मी तो छंद म्हणून ते म्हणजे कसं होतं, ज्यावेळेला कुठली गोष्ट उदाहरण तुम्हाला सांगतो, रायगड किल्ला हा इतका मोठा किल्ला आहे की तो सरासरी असं कोण चालत जाऊ पण शकत नाही. पण ज्यावेळेला ते शिवाजी महाराजांची मूर्ती आठवली जरी आठवली तरी ती पाय सुद्धा दुखणार नाही. त्याच पद्धतीत माझं ते बैलगाडी क्षेत्रातला आहे. मला ते बैलगाडी क्षेत्र एक सामान्य बैलगाडी मालकांना न्याय देण्यासाठी किंवा जे संयोजक आहेत त्यांचं मैदानाचा फायनल होण्यासाठी म्हणजे त्यामुळे मला अंगात असा काहीच वाटत नाही की बाबा कटाळा येणे वगैरे काहीच वाटत नाही. सगळं हे सांगताय. आता इंटरेस्टिंग गोष्ट इकडे नेऊ. आता तुम्ही बघितलेली जवळनं, कारण मला वाटत नाही की तुमच्या एवढं जवळनं बैल कोण बघत असेल, तर तुम्हाला अशी ठळक बहिणी बैल सांगा ह्या सीझनची कुठली कुठली आहेत की तुम्हाला हे पळताना वाटलं की हे आहेत खरंच हिंद केसर आहेत तुमच्या नजरेत? माझ्या मते कसं होतंय, बैलगाडी क्षेत्र असं झालेलं आहे की सगळेच बैल हिंद केसरी आहेत. क्या बात आहे. टोटली जी बैल आहेत बैल सगळेच टोटल हिंद केसरी. आता जो हिंद केसरीचा किताब मिळाला आहे बैलगाडी मालकांना तो काय झाले, मैदान त्या योग्य नसून सुद्धा आता कसं होतंय, उदाहरणार्थ पेडगाव केसरी, पण त्या पेडगाव केसरीच्या त्या पद्धतीतला एक ते मैदान झालं पाहिजे तर तो पुरस्कार योग्य होतोय. आता काय होतंय, जरी त्याने 1 केला नसला, त्याला 2 जरी कमिटीने दिला असला तरी तो टाकतो की बाबा मीच 1 केला असं, आणि तो पुरस्कार तो बैलगाडी मालक स्वतः घ्यायला लागलेला. बरं मग चुकीच आहे. पण तुमच्या आवडीची सांगा की आता चालू सीझनची बैल मान्य तुम्ही नाव घेणार नाही, पण असं एक बाबा बैल वाटतं की ह्या बैलाकडे बघून वाटतं की नाही खरंच हिंद केसरी बैल अशी कुठली बैल सांगाल तुमच्यानुसार? नाही बैल आता चालू सीझन मध्ये बरीच बैल अशी आहेत की खरोखर ती बैल म्हणजे पळतात. आणि माणूस कसा असतो माहितीये, एखादा प्रगतीवर निघाल्यानंतर त्याला पाय वाढायचं हा समाज करत असतो. त्याच्यामुळे ह्या बैल आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो सुंदर भारतची गाडी पळते, ती गाडी पळते का तर गाडीच पळते. फक्त त्याच्यावर काय होते, गाडी पळत असताना त्याच्यावरती अन्याय करणे हे योग्य नाही. पळणारा पळू द्यावं, तुम्ही ताणून गाडी मारा आणि मग परत म्हणा बाबा ते आपण गाडी मारली, पण ते गेम करून मारणं ते योग्य नाही. त्यामुळे माझ्या आत्ताच्या बघण्यात जी बैल आहेत का नाही, सुंदर आहे, भारत आहे, सुलतान आहे, अजून नावीचा जो वजीर बैल पळतोय अखंड चालू, माझ्या मते पुष्कळचं मैदान चालू झालं त्यावेळेला तो तेवढाच बैल पळाला आणि त्याच्यानंतर बंदी आली आणि आता बंदी असून सुद्धा परत तो बैल पळतोय. ती बैल अजून म्हणजे जुनी पण बैल आहेत की बरेच की अजून ती म्हणजे पाय ठेवून आहेत. आता नवीन युगाचं नवीन जी आता नवीन पोरं जशी मैदानात निघालेत तसा नवीन आता सगळ्यांचा चाहता म्हटलं तर महाव्या म्हणून एक बैल उदयास आलेला आहे. जावेद भाईचा सारजा एक लहान खोंड आहे, एखादी पब्लिकला बैल पळतो. आतून पळण्यापेक्षा पब्लिकला पळणं ह्या बैलगाडी क्षेत्रातला खरंच जे म्हणतात की नाही माझा किंग आहे माझा आहे, बाहेरून पळ आणि मग त्या बैलाला आपण म्हणजे स्वतःच असेल तरी किंग म्हणा. काय होते काय होते. आता ह्याच्या विरुद्ध जुनी आठवणी सांगा. तुम्ही बघितलेली अशा गाड्या सांगा की ह्या माझ्या आठवणीत आहेत, ही बैल माझ्या आठवणीत, अशी कुठली सांगा? माझ्या आठवणीतली एकच गाडी लक्ष आणि लक्षची गाडी. बर, माझा प्रवास त्यावेळेला चालू झाला होता म्हणजे अनाउन्समेंटला मी समालोचक म्हणून काम करतो, त्यावेळेला ती गाडी उदयास आली. त्या गाडीचा मी सुरुवातीपासून म्हणजे जी ज्यावेळेला वडगावामध्ये लक्ष उदयास आला, लेंगऱ्यामध्ये तो बारका छोट्याला लक्ष उदयास आला, त्यांचा उदयापासून आत्ता ती बैल पळत नाहीत त्यांचा टोटल इतिहास मी माझ्या डोळ्याने बघितलेला. पण ती जी जोडी एक नाही की आतापर्यंत नाही कुठलीच जोडीला तिची त्या जोडी बरोबर गणना करू शकत नाही आपण. बर, आपण काय काय जे सुनील मोरे साहेब जे काय काय गोष्टी आपल्याला म्हणजे संबोधन विशेषण लावत असतात तर ती घेऊया आणि तुम्हाला कुठली बैल आठवतात ते सांगा. पहिल्यांदा तुम्ही म्हणता निर्विवाद वर्चस्व,
कुठला बैल आठवते कुठली निर्विवाद वर्चस्वला हा माझा शब्दच तयार झाला लक्षालक्षाला. जी लक्षालक्षीची जी गाडी होती की नाही ती आमाप अंतर द्यायची, त्याच्यामुळे जे निर्विवाद म्हणायचो ना ते निर्विवादच गाडी, त्याला अशी टाकाटाकी वगैरे नसायची, त्यामुळे ती निर्विवाद. तेव्हापासूनच माझा शब्द पण तिथूनच निघाला निर्विवाद वर्चस्व. निकाल निकाल तुम्ही म्हणता कुठला कुठला बैल सांगाल निकालाच्या बाबतीत जर म्हणलं की नाही, निकालाच्या बाबतीत येळगावकरांचा बाजा एक बैल म्हणून होता. त्या बैलाचा इतिहास असा आहे की ज्यांनी बघितला बैल तसा मी तर म्हणतोय माझ्या जिंदगीतला तो एकमेव बैल असा आहे की माझ्या बुद्धीत म्हणजे आज जुळलं जरी झाकलं की नाही तरी तो मला बैल दिसतो. त्या बैलाची जी जीभ होती की नाही सरासरी एवढी बैल जीभ बाहेर काढत होता आणि निकालाला एक सरासरी एक पेंडभर म्हणजे अंतर राहिलं की नाही, 10 फूट अंतर राहिलं की नाही, एकदम असा पट्ट दिशेत निकाल घ्या ना, त्या निकालाच्या बाबतीत त्याला तोडच नाही. डबल टाप न पळणारी गाडी कुठली? डबल टाप म्हणलं तर लक्षालक्षालाच, फर्स्ट नाही सेकंड नाही डायरेक्ट टाप पण नाही, डबल टाप टाकून ती गाडी खालूनच निघायची, त्या गाडीला तोडच नव्हती. पब्लिकनं पळणारा बादशाह कुठला बैल? पब्लिकनं पळणारा बादशाह जर म्हणलं की नाही तर सुलतानला मी गिनती देऊ शकतो, कारण त्याची सुरुवात लहानपणापासून तो पब्लिकला पळतोय तो, आणि आता वय झालंय त्याचं तरी ती अजून सुद्धा पब्लिकनं पळतोय, मी त्याला तो त्याचा म्हणजे मान देऊ शकतो कारण तो पब्लिकचा बादशाह म्हणू शकतो त्याला. असं देखणं पण आणि व्हाइट गोल्ड म्हणलं तर कुठलं तुम्ही सांगाल कुठला बैल लक्षात? देखण्याच्या बाबतीत जर बोललं तर सोनारपाड्याचा सोने एक देखण्याच्या स्वरूपात टॉपचा बैलच. बैलगाडी क्षेत्रातला आतापर्यंत झाले परंतु असा मला वाटतं इथून पुढे होईल का नाही सांगता येत. बॉडी बिल्डर हे विशेषण कोणाला सांगाल कुठल्या बैलाला लावाल? बॉडी बिल्डर जर माझ्या बघण्यात बैल बरेच आलेत. बॉडी बिल्डरमध्ये तुमचा पुशगावकरांचा सुंदर एक होता, जी जी बॉडी जी होती ती मेंटेन म्हणजे एकदम सलमान खान टाईपच त्याची बॉडी होती. आखीव देखीव रेखा म्हणजे बांधा जो असतो का नाही तो एकदम मजबूत बांध्याचा तो एक बैल होऊन गेला. आताच्या काळात आताच्या काळात म्हणलं तर महिबेची एक बॉडी मूर्ती लहान कीर्तिमान बॉडी त्याला ती सूट होती. बर हां सुपरफास्ट गाडी. सुपरफास्ट आता चालूमध्ये काय झालेलं आहे, सुपरफास्टच्या गाड्या आता थोड्याशा काय होतंय पैरे टिकत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं सुपरफास्टला थोडासा आत्ताच्या काळात ब्रेक लागलेला आहे. त्यावेळेला गाड्या पळत होत्या सुपरफास्ट गाड्यामध्ये, त्यावेळेला पैरे अखंड राहत होते त्यावेळेला ते सुपरफास्ट होतं, पण आत्ता सुपरफास्टला थोडंसं थांबलेलं आहे. बर जुन्या पद्धतीत सांगा सुपरफास्ट कुठलं? जुन्या पद्धतीत जर बोलायला गेलं की नाही तर त्यावेळेला गाड्या पळत होत्या, एक न्हावीच्या वजीरची गाडी पळत होती, फडक्यांच्या बादलची गाडी पळत होती, ह्या ज्या गाड्या सुपरफास्ट म्हणजे त्या तोडच नव्हता त्या गाड्यांना. दोन जी बैल आहेत त्यांची एकमेकांची चुरस, वेगवेगळ्या गाड्या असतील त्यांची चुरस कुठली सांगाल, अशा दोन गाड्या कुठल्या सांगाल? दोन गाड्याची चुरस जर म्हणलं तर आत्ता माझ्या बघण्यात गाडी आलेली एक आत्ता मसवडला मैदान झालं होतं, त्यावेळेला सोनारपाड्याचा सोनापाड्याला साईडला होता आणि आड्याला आदतचा महिव्या म्हणून होता. त्या जी गाडी चुरस होती की नाही ती महिव्या लागू शकतो का सोन्याला लागू शकतो अशी ती चुरस सामना होता तो. ज्या बैलाची गुटी सगळ्यात म्हणजे फास्ट आणि सगळ्यात म्हणजे आपण शेजारचा बैल हलवणार अशी कुठला बैल सांगा? त्या बाबतीत जर आता चालूमध्ये सुंदर म्हणून आहे, आपलं निसर्ग गार्डन कात्रजवाल्याचा सुंदर म्हणून आहे, तो सुट्टीला जो बैल सुटतोय तो बेफाम. ब्लॅक टायगर तुमच्या मते कोण आहे? ब्लॅक टायगर आता वाघावचा निशान आहे, तुमचा कर्जेपूलचा बाजी आहे, यांचा मावळवाल्यांचा जबे आहे, अशी बरेच बैल आहेत की ब्लॅक टायगर आहेत ते. उत्कृष्ट चालक कोण आहे म्हणजे आत्तापर्यंतच्या करिअर तुम्ही बघितलेला? उत्कृष्ट चालक जर म्हणायला गेलं तर आत्ताच्या परिस्थितीत आत्ताचा आणि मागला प्रवास, कारण चालक बरेच होऊन गेले पण असे चालक होणे म्हणजे कसं होतं काळाची गरज आहे की ज्यांच्याकडं संयम पाहिजे उत्मात नाही पाहिजे, कारण काय होतंय आत्ताचा जो प्रवास आहे बक्षीस बेफाम व्हायला लागले, त्यामुळं बैलगाडी मालक सुद्धा ड्रायव्हरला त्या पद्धतीत बक्षीस द्यायला लागले. पण काही ड्रायव्हर अजून असे आहेत की बाबा ते बक्षीस समजा 10,000 रुपये आलं तर त्याच्यातले 5,000 सुद्धा घरी जात नाहीत, ते असे बरेच ड्रायव्हर आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो आता जे चालूमध्ये घ्यायचे जर म्हणलं तर निर्वेशने आता नवीन पोर आलेले आहेत अच्छो ड्रायव्हर म्हणून आहे, काय तुमचा ओंडचा आमर ड्रायव्हर म्हणून आहे की विशाल ड्रायव्हर म्हणून आहे, विशाल ड्रायव्हर म्हणजे अशी जी करिअर आहेत की नाही त्या पोरांच्याकडे खरंच ते आदर्श म्हणून बघितले पाहिजे. दिलीप ड्रायव्हर आपला शिरसवस्तीचा अखंड अजून तो चालूच आहे, त्याचा प्रवास चालूच आहे, अशा ड्रायव्हरांकडे बघणं काळाची गरज आहे आणि अशी ड्रायव्हर खरंच होणं गरजेचं आहे. तुमची आवडची मैदान कुठली?
बैलगाडी क्षेत्रातली आत्ता काय झाले मैदानं जर पारदर्शक मैदानं झाली पाहिजे. मैदान नुसती काय होतं बक्षिसानं मोठी मैदान असून चालत नाही, त्या मैदानात पारदर्शकसुद्धा मैदान अशी पाहिजेत. माझ्या याच्यातली मैदान तुम्हाला सांगतो वडकीचं एक मैदान होत असतं आवर्जून, म्हणजे ते पंडित दादा मोडक म्हणून आहेत, ते म्हणजे कोणावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी ते वैयक्तिक व्यक्ती स्वतः घेत असतील. आणि तिथं बोलायची सुद्धा कोणाची होऊ शकत नाही की बाबा माझा निकाल असा आहे आणि माझ्यावरती अन्याय आहे असं. ते एक वडकीकरांचं एक मैदान, आपल्या इथं पुशेगावचं एक मैदान होत असतं अखंड, जे अशी बरीच मैदान आहेत की उदाहरणार्थ पड्याल कराडकडे गेले तर कोळ्याचं मैदान होतं आहे, इकडे खाली मसवडकडे आता मसवडला चालू झालं मैदान, खाली माळशिरस जुना बैल पोळ्याचं मैदान असतं, कोरेगावचं एक मैदान असतं, इकडं ह्याच्यापाशी एक मैदान तुम्हाला सांगतो टॉपर मैदान आता झालं, तुमच्या कोंडणपूरला एक मैदान झालं. पुण्यात आता अखंड बरेच मैदान झाली आणि पारदर्शकपणा त्या ठिकाणी असल्यामुळे ती मैदान योग्यच. जिथे मैदान कसं होतं बक्षीस 10,000 रुपये पण ते मैदान चांगलं, त्याच मैदानाला खरं त्या आदर्श म्हणजे त्या मैदानाचा घेतला पाहिजे, नाही तर 10,00,000 रुपये बक्षीस आहे आणि सगळ्या वशिलेबाजी. त्या मैदानाला दर्जा देणं ते माझ्या तरी मते योग्य वाटत नाही. सगळ्यात मारखा बैल कुठला तुम्ही बघितला त्याला त्याची दहशत होती मारण्यात असं? दहशत म्हणजे बंदूक ड्रायव्हर आणि चंदू ड्रायव्हर हे काळूबाळूची जोड होती आणि त्या जोडकडे एक साहेब्या म्हणून बैल होता. त्या बैलाची इतकी दहशत होती की जबरदस्त, पण बैलाच्या स्पीडच्या बाबतीत पण जे मारखापणापेक्षा त्याला स्पीडला जास्त महत्व होतं आणि त्या बैला इतका मारायचा की पण ते सांभाळायचं त्यांनीच आणि ते करू जाणं त्या दोघांनीच. बैलगाडी क्षेत्रातले ते काळूबाळू चंदू आणि बंदूक त्यांचा साहेब्या. बरं, मला अशी बैलं सांगा जी बैलं दावणीला आली आणि त्या एखाद्या व्यक्तीत आयुष्य पलटी केलं, अशी कुठली बैलं सांगा? माझ्या बघण्यात अशी बैल आहे तुम्हाला सांगतो, एक धोंडेवाडीकरांचा शिंगम म्हणून आहे, तो शिंगम त्यांच्या दावणीला आला आणि अजूनपर्यंत तो बैल त्यांच्या दावणीलाच आहे आणि त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. उदाहरणार्थ तो बैल घ्या, न्हावीकरांचा अण्णांचा वजीर घ्या, वजीरने सुद्धा इतका म्हणजे काळ सुवर्ण करून ठेवलेला आहे की तो मिटू शकत नाही. किंवा आमचा सुलतान घ्या, सुलतानं सुद्धा जी मला माणसात आणलं त्या बैलामुळेच त्या माणसात आणलेलं आहे. अशी बरीच बैल आहेत. आता सगळ्यात प्रेमळ बैल म्हणजे असा समजूतदार कुठला बैल तुमच्या मतून? समजूतदार प्रेमळच्या बाबतीत जर घेतलं की नाही तर तुम्हाला सांगतो जिंतीकरांचा सोन्या म्हणून एक बैल होता, त्या पद्धतीत तो एक बैल होता, दरुजकरांचा डाका म्हणून एक बैल होता. अशी बैल बरेच होऊन गेले. आता ती नाव घ्यायची म्हणलं तर ती लिस्ट मोठी, लिस्ट बरीच मोठी आहे आणि सगळ्यांची गणना त्याच्यात आपण घेऊ शकतो. आदत किंग आता सगळ्यांना माहिती आहे, पण तुम्ही बघितलेला आदत किंग? आदत किंग आता चालू मध्ये आदत जर मध्ये जर म्हणलं काय झालंय, काय काय वेळेला गाठ भेट होत नाहीत, मैदान असे एकत्र गाड्या येत नाहीत, त्याच्यामुळे आत्ताच्या चालू मध्ये तुम्हाला सांगतो आदत मध्ये पळतात बरेच जण पळतात. आता आदतचा किंगम आपण पुरस्कार देतोय कोणाला तर महिव्याला देतोय, कारण तो महिव्या आता आदत मध्ये पण खेळतोय आणि ओपन मध्ये पण तो मोठ्या गाड्या सुद्धा कंटिन्यू राहतोय. अशी आहेत बरीच भाई तुम्हाला सांगतो, किंवा मासोलीकरांचा श्री आहे, जावेद भाईंचा सर्जा आहे, इथं आमच्या वडूदचं माणी म्हणून एक कसं होतंय त्यांची खेळायची सुद्धा परिस्थिती त्या लेवलला नाही, मस्त बैल पळतोय परंतु नाव गाजवण्यासाठी कुठेतरी मोबदला सुद्धा द्यायला लागतं आता क्षेत्रामध्ये. तसं एक वडूदचा मानेंचा म्हणून एक राजा म्हणून आहे खून, ते खून टॉपरमध्ये खून पळतोय, किंवा बाळासाहेब पाटील कुमटेकरांचा एक खून आहे पड्याल. यादगार मैदान आणि यादगार जोडी. यादगार मैदान आणि यादगार जोडी जर म्हणलं तर सुंदर आणि भारतची गाडी मला ओळखीला बघायला मिळाली. वैशिष्ट्यपूर्ण पळणं अशी कुठली बैल तुम्हाला आठवतात? वैशिष्ट्यपूर्ण बैलांचा पळ जर म्हणा केलं तर एक आवारवाडीचा एक मळा म्हणून बैल पळत होता, मळ्या त्याला म्हणायचे, तो असं मान खाली घालायचा आणि खाली मान घालून पळत होता. त्याचं जे पळणे होतं ते बाकीच्या बैलात आणि त्या बैलात एक वेगळंच पळणं होतं, त्याची तो एक पळ होता तुम्हाला सांगतो. त्यानंतर आत्ताचा जो बलमा एक म्हणून बैल पळतोय, हरण टाईप, हरिण जसं पळतं त्या टाईपमध्ये तो एक बैल पळत पळतोय, किंवा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एक भाटवड्याचा म्हणून जरसा एक बैल पळत होता. की बाबा बैलगाडी क्षेत्र म्हणायचे म्हणजे आवर्जून म्हणतात की बाबा खिल्लार बैल जास्त पळत असतो, पण काय वेळेला या खिल्लार क्षेत्रामध्ये जो जरसा बैल म्हणून होता भाटवड्याचा रामजा म्हणून बैल पळत होता, तो सुद्धा बैलांना म्हणजे ती अखंड म्हणजे काळ गाजवला टॉपरमध्ये त्यानं त्या खिल्लार बैलांच्या बरोबर त्यानं लढत दिलेली, असा तो एक बैल होऊन गेला.
सुनीलजी आपण सगळी चौफेर मुलाखत घेतोय, तुम्ही पोकराय असता, तुम्हाला सगळ्यात ज्यादा अडचण येत असेल तर जे प्रेक्षक असतात त्यांचा पूर्ण एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं वागणं असतं, त्रास असतो, काय सांगाल त्यांना, काय सांगाल प्रेक्षकांना? मी एकच सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे काय होतंय, माझं बाळ आणि दुसऱ्याचं खार्ट हा मतभेद माणसाने विसरला पाहिजे, आणि दुसऱ्याचा बैल तो आपला बैल म्हणून त्या बैलाकडे बघून थोडंसं कसं होतं प्रेक्षकांनी वागणं गरजेचं आहे. कारण प्रेक्षक आता या बैलगाडी क्षेत्रामध्ये अमाप उतरलेले आहेत, नवीन पिढी आता भरपूर उतरलेले आहे. फक्त मला एक त्यांना चांगलं मग सांगणं आहे की बाबा दुसऱ्याचा बैल आहे, उदाहरणार्थ हा एक वडूचा बैल पळतोय, तो आपला बैल असा समजा आणि त्या बैलाकडे बघा आणि त्यांना सहकार्य करा, आपलं म्हणून सहकार्य करा. जर आपण त्याचं जर चांगलं बघितलं तर आपलं चांगलं होत असतं, त्याचं जर वाटोळ करायला गेला तर आपलं वाटोळ होत असतं, परतफेड हितच आहे. आता गंभीर समस्या, मला ते मी भरपूर मुलाखतीत हा मुद्दा उचलतोय, वायदी प्रकार, काय सांगाल तुम्ही याच्याविषयी, काय वाटतं तुम्हाला? वायदीची परंपरा चालू झाल्यानंतर आता काय झालेलं आहे, सामान्य जो बैलगाडी मालक आहे त्यांना वायदी त्यांच्याकडे म्हणजे द्यायला सुद्धा परिस्थिती नाही, त्याच्यामुळे त्यांची बैल अखंड अशीच राहिलेली आहेत, आणि त्याच्यामुळे ही वायदीचा प्रकार कुठेतरी थोडासा बंद होणे गरजेचं आहे, परंतु बंद होईल असं काही वाटत नाही. बरं, तुम्ही एवढं मैदान पुकारताय, महाराष्ट्रभर फिरताय, तुम्हाला कुठल्या अशा गोष्टी ठळकपणे दिसतात की ह्या बैलगाड्या बदलल्या पाहिजेत, अशा कुठल्या गोष्टी सांगत? माझ्या मते एक पहिली प्रवेशभीला आळा घातला पाहिजे, ज्याप्रमाणे बक्षीस आहे त्याप्रमाणे ती प्रवेशभी ठेवली पाहिजे. आणि जे बक्षीस तुम्ही उदाहरणार्थ 1 लाख रुपये ज्यावेळी ठेवत असतात ती 1 लाख रुपये त्या मालकाला पोचलं पाहिजे, आणि जेणेकरून वशिलेबाजी जी काय होते, बरीच मैदानं म्हणजे बोलू शकत नाही अशी मैदानं, एक बोटाव मोपायचो की पारदर्शक मैदानं होते, बाकीची सगळी नुसती वशिलेबाजी. वशिलेबाजीला कुठेतरी आळा लागला पाहिजे आणि सामान्य बैलगाडी मालकांना न्याय मिळाला पाहिजे, ही एक माझं चांगलं मत आहे आताच. आपण ही सगळी मुलाखत पाहिली मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं सुनीलजींना हे मला विचारायचे, एक प्रेक्षक म्हणून एक काय जबाबदारी असली पाहिजे प्रेक्षकांची? तुम्ही मग अशा गोष्टी सांगितल्या, काय सांगाल तुम्ही? प्रेक्षकांची जबाबदारी हीच असली पाहिजे की मैदान कोणाचंही असू द्या, जे आपल्यामुळे त्यांना अडचण निर्माण होऊ नये याची काळजी प्रेक्षकांनी घेतली पाहिजे. कारण जीवन हे एकदाच आहे, त्यामुळे आपल्या जीवाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपल्यामुळे दुसऱ्याला अडचण होईल असं वागलं नाही पाहिजे. सुनीलजी, असं झालं का कधी एखादा निकाल कॉन्ट्रोवर्शियल आहे, हा मालक म्हणतोय माझा आहे निकाल बसलाय, तो म्हणतोय माझा बसलाय, आणि त्यावेळेस निकाल पंच आहेत ते बी कन्फ्युज असतात, पण तुम्हाला निर्णय घ्यावा लागलं, असं झालंय का कधी? झालेलं आहे की तुम्हाला सांगतो, आत्ताच एक मध्ये मसूरला ह्याला मैदान झालं, तुमच्या आटपाडीला मैदान झालं होतं. आटपाडीच्या मैदानामध्ये फायनलसाठी 1 नंबरला बुलेट गाडी होती आणि 2 नंबरला शाईन गाडी होती, आणि त्या मैदानात फायनलला अशी परिस्थिती झाली होती की जो आपला बैलगाडी शर्यतीतला घाटावला जो नियम आहे बैलगाडी शर्यती, त्या शर्यतीमधला नियम जो आहे ती 2 बैलं जर आपण पुढे उतरली तर त्या 2 बैलांना आपण निकाल देत असतो, आणि मुंबईतला जो निकाल आहे तो सूत पद्धत असते, ती 1 बैलानं जरी सूत तोडलं तरी त्या बैलाला निकाल देत असतो. तर इथल्या पंचांनी काय केलं होतं की त्यांचं म्हणणं होतं की बाबा 2 बैला ज्यांनी घाटावला जो नियम होता त्या पद्धतीत त्यांनी एका गाडीला निकाल दिला होता. उदाहरणार्थ तुम्हाला नाव घ्यायला काय ही नाही, बल्मा आणि लक्ष्मण म्हणून होता, त्या गाडीला त्यांनी 1 नंबरचा निकाल दिला होता, आणि 2 नंबर तुमच्या महिप्याला आणि भारतला 2 नंबर दिला होता. तर त्यावेळेला कालवा गोंधळ इतका झाला की त्यावेळेला आमदार साहेब गोपीचंद पळकर साहेब तिथं आले होते, तर त्यांच्याकडे हा सगळा कालवा गेल्यानंतर ते म्हणले आता याच्यात काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग निर्णय घेण्यासाठी फक्त त्यांनी बोर्ड दावलं माझ्याकडं, काय करायचे तुम्ही त्यांना ते करतील, त्यांचा तुम्हाला निर्णय मान्य का? पण त्यावेळी बैलगाडी मालकांनी पण सांगितलं जे मोरे निर्णय देतील ते आम्हाला मान्य आहेत. आता मी आड्याला पण कॅमेरा बघितला, आडेल्या कॅमेऱ्यात ते दिसत होतं, ती 2 बैलं दिसत होती, पडेल्या कॅमेऱ्यात बघितलं तरी एक फक्त महाव्या दिसत होता. मग याच्यानंतर कसं होतं, आत्ताचे जे मालक आहेत मालक शांत आहेत, पण जे त्यांच्याबरोबर जे सहकार आहेत की नाही त्यांना म्हणजे ते बोलू शकत नाही, इतका दंगा आणि कालवा करत असतात. तर त्यावेळेला मी दोघांचं दोन्ही बाजून बघून घेतल्यानंतर एक माझ्या बुद्धीला म्हणजे वाटलं की बाबा नाही, आता ह्याला एकच पर्याय की दोन्ही गाड्यांना समान निकाल द्यायचा आणि त्याच्यावरून आपण चिठ्ठी टाकू, आणि चिठ्ठी टाकल्यानंतर जे बक्षीस ज्याला येईल, उदाहरणार्थ ज्याला चिठ्ठी येईल त्यांना ती बुलेट न्या, ज्याला चिठ्ठी येईल ती शाईन न्या, मग त्या पद्धतीत त्या दोन्ही बैलगाडी मालकांनी मान्य केलं आणि तो मी तोडगा त्या ठिकाणी केला होता. जाता जाता शेवटचा प्रश्न, समालोचन करायचे, आता तुमचं महाराष्ट्रात नाव आहे, तरुण पिढीनं काय करावं त्याच्यासाठी? समालोचन करत असताना
प्रामुख्याने बैलगाडी मालकांचा विचार केला पाहिजे. त्यानंतर जर आपण जर करिअर याच्यात जर हुडकत असाल समालोचकमध्ये, तर करिअर हुडकत असताना काही मैदानं अशी होतात की मैदानं भरत नाहीत, त्यावेळेला गाड्या कमी येत असतात, त्यावेळेला तुम्हाला मानधन म्हणून काहीच दिलं जात नाही. त्याचीसुद्धा तुमची कपॅसिटी पाहिजे की बाबा समजून घेतलं पाहिजे. काही वेळेला मैदानात जे आणि असे प्रकार घडत असतात की बोलू शकत नाही असे प्रकार घडत असतात, त्यावेळेला तुम्ही तिथं तुमचा वाटा घेऊन तुम्ही त्यांना शांत केलं पाहिजे. समालोचन करत असताना तुम्हाला सांगतो प्रामुख्यानं बैलगाडी मालकावरती कुठल्याही प्रकारचा एक प्रकारे म्हणतात का नाही दोन नंबर करणे, ते दोन नंबर करणे पूर्णपणे स्टॉप राहिलं पाहिजे. सगळी बैलगाडी मालक आहे ते आपलं म्हणून या बैलगाडी क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे. आणि बैलगाडी मालकांचा नाही त्या बैलांचा सुद्धा खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. ज्या वेळेला अलाउन्समेंट करत असताना काय होतं, बरेच वेळेला बरेच जण म्हणतात की बाबा ते पैसे देतात त्यामुळं त्यांचंच नाव घेतलं जातं, आम्ही गरीब आहे आमचं नाव घेतलं जात नाही. असं न करता कुठलाही मतभेद कुठलाही भेदभाव न ठेवता सर्वांना, जेणेकरून तळातला बैलगाडी मालक आहे त्याचंसुद्धा नाव घेऊन त्याला कसं एक माणसांच्यापर्यंत त्या बैलाचं नाव पोचेल ह्याची जबाबदारी त्या समालोचकनं घेतली पाहिजे. असा कुठलाही मतभेद तुम्ही ठेवू नका की बाबा त्याच्याकडून पैशाची आशा ठेवू नका की बाबा मला त्याच्याकडून मोबदला मिळेल, त्याची आशा न ठेवता तुम्ही सामान्य बैलगाडी मालकाला वर न्यायचा प्रयत्न करा.